नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर मित्रांनो, कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्याची तक्रार करण्यासाठी भाजप नेत्यांनी आज देखील राजभवनावरती हजेरी लावली होती. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल यांनी आज राजभवनावरती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाची इच्छा नाही, मागणी नाही असं भाजपाच्या नेत्यांनी जाहीर केलं आहे. परंतु दुसरीकडे राज्यपालांकडे तक्रारीसाठी रोजचा कार्यक्रम ठेवून भाजपाने सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न चालू केले आहे. राज्यपालांकडे निवेदन द्यायला गेलेले नेते हे पूर्वाश्रमी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आहेत. या तिन्ही नेत्यांनी राज्यपालांना निवेदन देऊन त्यांना कोरोनाच्या प्रश्नाने तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देशामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने रुद्ररूप धारण केला असताना देशाच्या कोरोना रुग्णांपैकी 40% रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ देखील होत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार ही परिस्थिती हाताळण्यासाठी अत्यंत बेफिकरी दिसत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली असताना राज्य सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही. मोलमजुरीचा प्रश्न असेल, कोरोना रुग्णांच्या संदर्भात हॉस्पिटलमध्ये असणारी दुर्व्यवस्था असेल, रेशन वाटप व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रक्रिया याबद्दल देखील सरकारमध्ये कसलाही समन्वय नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकमेकांच्या विरोधामध्ये निर्णय घेतात. हे सरकार पूर्णपणे अस्थिर आहे. यामुळे राज्यामध्ये कोणत्याही जनतेचं या सरकारने भलं केलं नाही अशा प्रकारच्या शब्दामध्ये देखील भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांना विनंती केली आहे. राज्य सरकार विरोधी पक्ष घेतच नसल्याचा देखील आरोप या निवेदनामध्ये भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. विरोधी पक्षाने दिलेल्या सल्ल्यांचा साधा विचारसुद्धा करत नाही. केंद्र सरकारने शासनाने दिलेली आर्थिक मदत अजून वापरली गेली नाही किंवा त्यांची माहिती दिली जात नाही. केवळ बैठका घेतल्या जातात मात्र निर्णय घेतले जात नाही. मुख्यमंत्री कुठे महाराष्ट्रामध्ये दौरा करताना दिसत नाही अशी टीका देखील या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे एकंदरीत भाजपकडून आता राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालू करण्यात आला असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.